गुटख्याच्या अवैध तस्करी प्रकरणी नाशिक पोलिसांनी तुषार कैलास जगताप हा वयवर्ष 36 त्रिमूर्तीनगर या ठिकाणी राहणारा असून याला अटक केली आहे. गुटखा माफिया राज भाटिया याचा तो नाशिकमधील मुख्य हस्तक आहे. या अटकेमुळे अवैध गुटखा विक्रीचे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे. 26 मेला इगतपुरीच्या पोलीस पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर गुटख्यानं भरलेले 2 कंटेनर पकडून 25 कोटींचा गुटखा जप्त केला होता. यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली होती. कंटेनरमधील मुद्देमाल 1,28,00,000 जवळपास होता. हा माल ज्या ठिकाणाहून येतो त्या गुटखा किंगच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुर्वे यांना तातडीनं जयपूर इथं पाठवण्यात आलं. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी राजीव किशनकुमार भाटिया वय वर्ष 38 हा जयपूर येथील असून त्याला 23 जूनला जयपूर इथून अटक करण्यात आली. राज भाटिया हा दिल्ली आणि जयपूर इथून सूत्र हलवून बंद कंटेनरमधून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची तस्करी करत होता. नाशिक ग्रामीण पोलिसांकडे गुटखा तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये दाखल असून राज भाटिया हा फरार होता. भाटियानं कबुली दिली असून 2021 पासून नाशिकच्या तुषार जगताप याच्या संपर्कात तो होता. त्याच्या मदतीनं महाराष्ट्रात अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. यावरून इगतपुरीमध्ये पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार जगताप याला 26 जूनला अटक करण्यात आली आहे. त्याला इगतपुरी न्यायालयात उभं करण्यात आलं असून न्यायालयीन कोठडी मिळाली होती. जामीनही मंजूर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे करत आहेत. आरोग्य दूताची पदवी बहाल केलेल्या तुषार जगताप याचे राज्यात बड्या राजकीय व्यक्तींशी थेट कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. बड्या नेत्यांशी सलोखा असल्याचं प्रशासकीय पातळीवर मोठे जाळे उभारून नेत्यांच्या नावाचा फायदा घेत अवैध धंद्यांसाठी करत असल्याचं समजतं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.